कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने कोकणातील कलाकारांना एकाच मंचावर एकत्र आणणाऱ्या कोकण चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. 11 ते 16 डिसेंबर या कालावधीत हा कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं पाहूयात. कोकण चित्रपट महोत्सव यावेळी होतो आहे, त्याची रूपरेषा कशी असेल काय सांगता? गेल्या वर्षी आम्ही केला होता, आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तिकडे, म्हणून ह्यावर्षी धाडस केलं आम्ही. त्या आम्ही धाडस केलं म्हणून आम्हाला शब्दरूपी अभिषेक बच्चन यांची शुभेच्छा मिळाल्या आणि पत्रारूपी साक्षात महानायक अमिताभ बच्चन यांची आम्हाला शुभेच्छा मिळाल्या, त्यामुळे आम्ही आणखी धाडस करू इच्छितो आहे. त्याची रूपरेषा अशी आहे की 11 ते 16 हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा महोत्सव होतो आहे. 11 तारखेला रत्नागिरीमध्ये उद्घाटन आहे आणि 12 तारखेला सिंधुदुर्ग म्हणजे मालवण इथे हा उद्घाटन आहे. तर 11, 12, 13, 14, 15 रत्नागिरीमध्ये आणि 12, 13, 14, 15 अख्ख्या सिंधुदुर्गात म्हणजे कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण आणि एखादं जिल्हा असेल. इथे आम्ही 10 चित्रपट दाखवतो आहे विनामूल्य. जे फायनल 10 चित्रपट आले आहेत ते आम्ही दाखवतो आहे जेणेकरून चित्रपट संस्कृती वाढावी कोकणात, सिंधुदुर्गात ती चित्रपट संस्कृती वाढावी, तिकडचे कलाकार चांगले व्हावेत, त्यांना चांगले चित्रपट बघता यावेत. कारण आता होतं आहे की एक सिनेमा चालतो देवबागात, एक समर्थ नावाचं थिएटर आहे, अप्रतिम थिएटर आहे, अप्रतिम वातानुकूलित अप्रतिम थिएटर आहे, पण काय होतं आत्ता आलेला चित्रपट त्यांना बघता येतो. अगोदरचे चित्र आता एका वेळी जर मी वाळवी, धर्मवीर असे 10 चित्रपट दाखवले तुम्हाला विनामूल्य, ते बघता येतील. त्यातले 4-5 लोक तरी एक करेज होतील, एन्करेज होतील, त्यांना काहीतरी करावं असं वाटेल. तर चित्रपट संस्कृती तिकडे घडावी, तिथे काहीतरी घडावं. चित्रपट जास्तीत जास्त चित्रपट, हिंदी चित्रपट माझ्या कोकणातून शूट व्हावं, तिकडे एक व्यवसायरूपी याच्याकडे उभं राहावं, यासाठी खारीची एक वाटा आणि एवढीशी आम्ही धडपड आमची चाललेली आहे. कारण एक कलाकार जरी आमच्या 16 तारखेच्या कार्यक्रमाला, जो मामा वरीलकर नाट्यगृहात 16 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता होतो आहे, तर एक कलाकार जरी तयार झाला या 4-5 दिवसात तरी त्याला आम्ही आमच्या कलाकार म्हणून उभं करू. आणि एक कलाकार जरी उभा राहिला तरी माझा हेतू साध्य झालं असं मला वाटेल. तर आम्ही चित्रपटांना पारितोषिक देतोच आहोत, त्याचबरोबर लघु चित्रपट आणि व्हिडिओ अल्बम सॉंगनासुद्धा ह्यावर्षी आम्ही पारितोषिकं दिलेली आहेत. पण लघु चित्रपट आणि व्हिडिओ अल्बम सॉंग हे फक्त आणि फक्त कोकणात शूट झालेले असतील त्यांनाच आम्ही प्राईज दिले आहेत. आम्ही एंट्री सुद्धा तशाच घेतल्या होत्या की फक्त कोकणात शूट झालेलं असेल तर एंट्री टाका, अगदी कमी आले हरकत नाही. चित्रपट कुठे, चित्रपट म्हणजे ऑल ओव्हर आम्ही सगळे घेतलेले आहेत, पण शॉर्ट फिल्म आणि व्हिडिओ अल्बम सॉंग हे फक्त कोकणात शूट झालेलं असायला हवं, तेच घेतले आणि त्यांना आम्ही पारितोषिकं दिली आहेत. आता परफॉर्मन्स म्हणजे अँकर आहे आमचे संदीप पाठक आणि दिगंबर नाईक, म्हणजे एक मराठवाडा आणि एक कोकण, म्हणजे ऊस आणि आंबा एकत्र येणार आहे. त्यानंतर डान्स परफॉर्मन्स आहे पूजा सावंत, मेधा घाडगे, निम्रता बाणे, मीरा जोशी, शुभंकर तावडे, प्रथमेश परब. स्किट करत आहेत म्हणजे नाटक करत आहेत छोट्या, संतोष पवार, आरती सोळंकी, सुहास परांजपे, पॅडी कांबळे, अभिजित चव्हाण, आनंदा कारेकर असे परफॉर्म करतो आणि आम्हाला शुभेच्छा द्यायला आमच्या मागे सपोर्ट करायला येतात वर्षा उसगावकर, प्रभाकर मोरे, अलका कुबल, सिद्धार्थ जाधव हे आम्हाला शुभेच्छा द्यायला तिकडे साक्षात हजर असणार आहे. प्रमुख पाहुणे कोण असतील काय? प्रमुख पाहुणे माझा कोकणची, कोकणचा प्रेक्षक हा माझा प्रमुख पाहुणा. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप थँक्यू. थँक्यू. या चित्रपट महोत्सवाचं यंदाचं 2रं वर्ष आहे. कोकणात निसर्ग संपन्नतेसह असलेल्या कलाकार तंत्रज्ञांचे कलागुण जगासमोर यावेत आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरावी हा या संस्थेचा हेतू आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये अनेक कलाकारांचे दमदार परफॉर्मन्सेस देखील होणार आहेत.